आवाज नको. अजिबात आता अजिबात जास्त वेळ न घालवता डिरेक्टली हेअर स्पा कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सलॉनमध्ये जेव्हा हेअर स्पा करायला जाता तेव्हा किती पैसे लागतात? 700 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये, 2000, 2500, बरोबर. म्हणजे तुमची केसांची लेंथ किती आहे त्यावर पैसे ठरत असतात. पण हा हेअर स्पाचा लूक जर आपल्याला घरच्या घरी मिळणार असेल तर येस, तुम्ही घरच्या घरी सुद्धा हेअर स्पा करू शकता. मी तुम्हाला पैसे सेव्ह करण्याची एवढी सवय लावतीये ना, तुम्हाला बिलकुल पैसे खर्च करायची गरज लागणार नाहीये हेअर स्पा करण्यासाठी. तुम्ही घरच्या घरी करू शकणार आहात. पण अहो, सबस्क्राईब करायला सुद्धा पैसे नाही लागत, ते सुद्धा अगदी फुकट आहे. त्यामुळे लगेच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझे पुढचे येणारे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कळतील. मेंटल हेल्थ, वेलबिंग, लाईफस्टाईल, मेकअप आणि ब्युटी संदर्भातले माझे व्हिडिओज असतात. आणि दर रविवारी पालकत्व अनुभवताना नावाची मी सिरीज करते आहे, ज्यामध्ये आपल्याकडे एक्सपर्ट्स येतात आणि मी पालकांच्या मनात असलेले प्रश्न मी एक्सपर्ट्सला विचारत असते आणि आपल्या प्रश्नांचं निरसन करत असते. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया. घरच्या घरी हेअर स्पा कसं करायचं? मुळात हेअर स्पा करण्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत हे आधी तुम्हाला समजावून सांगते. कोरियन आणि जॅपनीज लोक, त्यांच्या इतिहासामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांनी तांदळाच्या पाण्याचा इतका वापर केला आणि त्यामुळे त्यांचे केस काळेभोर आणि घनदाट होते. तांदळाच्या पाण्यामध्ये इतकी जीवनसत्व आहे त्यामुळे आपले केस मऊसूत आणि काळेभोर व्हायला मदत होते. आणि म्हणूनच मागे मी एक व्हिडिओ केला होता की तुमचे कुरळे केस जर का तुम्हाला सरळ करायचे असतील तर त्यासाठी केराटिन करायचं पार्लरमध्ये जाऊन की घरच्या घरी तुम्ही सरळ करू शकता. तर मी तेव्हासुद्धा तांदळाचा म्हणजे भाताचा वापर केला होता. आज मात्र आपण पूर्ण भात शिजवणार नाही आहोत, त्यामुळे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत, ग्लिसरीन, ॲलोवेरा जेल, मेथ्या घ्यायच्या आहेत. आणि ह्या सगळ्या इन्ग्रेडियंटपासून आता मी हेअर स्पा कसा करणार आहे. अक्षरशः तुम्हाला लक्षात येईल की सलॉनमध्ये गेल्यानंतर जसं क्रीम असं तसं क्रीम आपण घरच्या घरी बनवू शकणार आहोत. आणि आज तुम्ही बघत असाल तर मी हेअर स्पा केल्यानंतरचा हा लुक आहे. डेफिनेटली मी थोडंसं आयनिंग केलेलं आहे, पण ही जी चमक आहे, ही चमक दिसतीये तुम्हाला, ही चमक हेअर स्पामुळे आहे आणि हा घरच्या घरी केलेला हेअर स्पा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही अगदी दर रविवारी म्हटलं तरी हेअर स्पा करू शकणार आहात आणि तोही खूप स्वस्तात. हे जे फर्मेंटेड तांदळाचं पाणी असतं त्याचे किती उपयोग आहेत हे मी पुढे कधीतरी खास तेवढ्यासाठी एक व्हिडिओ बनवीन आणि सगळे उपयोग समजून सांगेन. आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण फक्त हेअर स्पा जाणून घेऊया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला तांदूळ, त्यानंतर कढीपत्ता आणि मेथ्या. आता अर्धा वाटी तांदूळ मी इथं घेतलेला आहे, तो आधी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. रात्रभर 1 टेबलस्पून मी मेथीच्या बिया भिजवत ठेवलेल्या होत्या, त्या मेथीच्या बिया आपण यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि त्यानंतर 14 ते 15 मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आणि आता यामध्ये मी गरम पाणी टाकले, गरम पाणी माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं. तुम्ही साधं पाणी टाकलं तरी चालेल, कारण आपल्याला हे सगळं मिश्रण गॅसवर छान उकळवून घ्यायचं आहे. मी मगाशी तुम्हाला म्हणाले तसं आपल्याला भात करायचा नाही आहे, पण तांदूळ बऱ्यापैकी शिजवायचा आहे. आणि मी आता ज्या पद्धतीनं हे सगळं हलवते आहे तसं ते हलवत राहायचं आहे. कढीपत्ता केसांसाठी खूप चांगला असतो आणि कढीपत्ता एरवीसुद्धा आपण खायला हवा असं मी मागे तुम्हाला सांगितलंच होतं. हे सगळं मिश्रण एकजीव व्हायला हवं आणि हलवायचं ह्याच्यासाठी की त्याची कन्सिस्टन्सी कशी होती हे आपल्याला लक्षात येईल. जेव्हा त्याला छानपैकी उकळी येते तेव्हा भाताची पेज जशी तयार होते तशी ती पेज तयार झाली पाहिजे. पाण्यावरून तुम्हाला लक्षात येईल की पाणी थोडंसं थिक व्हायला लागलेलं आहे. आता यामध्ये इतक्या उपयुक्त अशा गोष्टी आहेत तर ह्या सगळ्याचाच आपल्या केसांसाठी खूप जास्त उपयोग आहे. एक्झॅक्टली त्याचे काय उपयोग आहेत हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आज फक्त आपण हेअर स्पा जाणून घेऊया. 2 चमचे ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे, त्यानंतर मी ग्लिसरीनसुद्धा घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे व्हायटमिन ई कॅप्सूल. व्हायटमिन ई कॅप्सूलसुद्धा तुमच्या केसांसाठी खूप चांगली आहे, हेअर ग्रोथसाठी खूप चांगली आहे. आपल्या केसांना छान स्मूदनेस येण्यासाठी इथे मी ॲलोवेरा जेलसुद्धा घेतलेलं आहे आणि ॲलोवेरा जेलचे सुद्धा खूप फायदे आहे. ॲलोवेरा जेल कुठलं वापरायचं हे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं. स्प्रियाचं जे ॲलोवेरा जेल आहे ते कोल्ड प्रेस आहे, खूप चांगल्या पद्धतीचं हे
ॲलोवेरा जेल आहे, अगदी ओरिजिनल फॉर्ममध्ये तुम्हाला मिळेल, तर तुम्ही हे वापरू शकता. त्यानंतर ग्लिसरीनसुद्धा आपण इथे का घेतलेलं आहे, तर ग्लिसरीननीसुद्धा आपले केस मऊ व्हायला मदत होतात. तर आता दोन व्हायटॅमिन ईच्या कॅप्सूल्स घेतलेले आहेत आणि अगदी पाव चमचा असं मी ग्लिसरीन घेतलेलं आहे. आणि हे सगळं मिश्रण आता आपण एकजीव करून घेणार आहोत. या सगळ्या घटकांमुळे तुम्हाला लक्षातच येईल की हेअरस्पासाठी खरं तर आपल्या किचनमध्ये सगळ्या गोष्टी असतात आणि त्यांनी आपले केस खरं तर स्मूथ होऊ शकतात, शिवाय हेल्दी वेने, कुठलेही केमिकल यामध्ये नाही आहे. आता ही जी भाताची पेस्ट होती ही मी हळूहळू ॲड करत जाणार आहे. हे सगळं मिश्रण खूप आपल्याला हलवावं लागतं, ते पटकन एकजीव होत नाही. थोडं थोडंसं भाताची पेस्ट मी त्यामध्ये टाकत राहणार आहे आणि हे मिश्रण हलवत राहणार आहे. अगदी पेशन्सनी तुम्हाला हे हलवत राहायचं आहे. पूर्ण जी वाटी आहे म्हणजे भाताची पेस्ट जी आहे ती पूर्ण या वाटीमध्ये हळूहळू ॲड करत गेला तर क्रीम फॉर्ममध्ये तुम्हाला तयार होईल. म्हणजे सलॉनमध्ये आपल्याला केराटिन करताना किंवा हेअरस्पा करताना जसं क्रीम तयार होतं, अक्षरशः तसं क्रीम तयार होतं. आणि मी आता तुम्हाला जे प्रमाण सांगितलं त्यामध्ये साधारणपणे एक मोठी वाटी एवढं हे मिश्रण तयार होतं, ही क्रीम तयार होते. आणि ही क्रीम माझ्या केसांची जेवढी लेंथ आहे तेवढ्या केसांना छानपैकी पुरतं, कारण आपण अगदी केसांच्या मुळाशीसुद्धा लावणार आहोत आणि पूर्ण केसांना लावणार आहोत, पण हे एवढं पुरतं. पण ज्यांच्या केसांची लेंथ खूप आहे त्यांनी हे डबल प्रमाणात घेतलं तरी चालेल. आणि हे तुम्ही स्टोअर करून मात्र ठेवू नका, त्या दिवशी केल्यानंतर अगदी त्याच दिवशी वापरा. तो चौथा मात्र जो आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. त्या चौथ्याचं काय करायचं अर्थातच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता बघितलं छानपैकी सलॉनसारखं हे क्रीम तयार झालेलं आहे. आता मी हेअर ब्रश घेते आहे, त्यानंतर एक छोटासा ब्रश आहे जो क्रीम अप्लाय करण्यासाठी, एक क्लिप आणि कंगवा असं साहित्य बाजूला ठेवा आणि हेअर स्प्रे. मी मागेसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की कुठलंही क्रीम किंवा काहीही करत असताना आधी छान केसांमधला गुंता काढून घ्यायचा, त्यानंतर तुमच्या केसांना वॉटर स्प्रे करायचा, म्हणजे अर्थातच तुमचे सगळे केस छानपैकी भिजवून घ्यायचे. कारण आपण कोरड्या केसांमध्ये जर का कुठलंही क्रीम लावलं तर तुमचे केस तुटायचे चान्सेस असतात किंवा मग ते ओढले जातात आणि मग जास्त केस गळू शकतात. म्हणूनच आपण आधी छानपैकी पूर्ण केस ओले करून घ्यायचे. वॉटर स्प्रे नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने तुमचे केस ओले करून घेऊ शकता. पूर्ण मुळाशी केस ओले झाले पाहिजे याची दक्षता घ्या. त्यानंतर कंगव्यानी छानपैकी पार्टिशन करून घ्या आणि अगदी मुळाशी हे क्रीम ब्रशनी अप्लाय करा. पूर्ण मुळाशी लावून झाल्यानंतर हातात थोडंसं क्रीम घेऊन ते अगदी शेंड्यांपर्यंत छानपैकी अप्लाय करायचं आणि बऱ्यापैकी केसांना मसाज करायचा, म्हणजे त्या केसांच्या क्युटिकल्समध्ये हे क्रीम छानपैकी गेलं पाहिजे याची काळजी घ्या. आणि मग तुम्ही खालच्या केसांच्या भागांना लावलं तरीसुद्धा चालणार आहे, पण पूर्ण केसांना अगदी व्यवस्थित हे क्रीम लागलं पाहिजे याची खबरदारी घ्या. आणि आता हे क्रीम छानपैकी तुमच्या केसांना लागलं आहे असं तुम्हाला वाटलं की त्यानंतर हलक्या हातानं तुम्हाला मसाज करायचा आहे. म्हणजे पूर्ण केसांना लावताना सुद्धा तुम्हाला मसाज करायचा आहेच आहे, पण त्यानंतरसुद्धा जे कुठलं क्रीम उरतं ते केसांना लावून टाका आणि हलक्या हातानं पूर्ण केसाला छान मसाज करा. त्यानंतर केस बांधून घ्या. आणि मी आता हा टॉवेल घेतलेला आहे, हा गरम पाण्यामध्ये मी भिजवलेला आहे आणि तो केसांना पूर्ण बांधून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या केसांना छानपैकी स्टीम मिळते. तर अशा पद्धतीनं आपण हेअर स्पा अगदी घरच्या घरी करू शकतो. किती सोपं आहे आणि तुम्ही बघितलंच की अगदी घरात असलेल्या वस्तू वापरून आपण हा हेअर स्पा केलेला आहे. तर कोणी कोणी करायचा हा, मी म्हणेन की 15 वर्षानंतरच्या कुठल्याही वयोगटातल्या महिलांनी पुरुषांनी हा हेअर स्पा केला तरी चालणार आहे आणि आठवड्यातून एकदा केला तरीसुद्धा चालणार आहे. तुम्हाला तुमचे रिझल्ट्स लक्षात येतील. आता हा जो हेअर स्पा केल्यानंतर जो चौथा उरला होता, म्हणजे तांदूळ कढीपत्ता हा जो चौथा उरला होता, त्या चौथ्याचं काय करायचं,
तर आता याच चोथ्याचा वापर करून आपण कोंडा कसा दूर करायचा या संदर्भातली माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी आपण कसा हेअर मास्क बनवायचा किंवा कोंडा कशामुळे होतो, काय काय उपाय आहेत, हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तेव्हा मी कुठलीही रेमेडी तुम्हाला सांगत असताना काहीही वाया जाऊ देत नाही. तेव्हा हा व्हिडिओ बघितल्यानंतर पुढचा व्हिडिओ बघणं हे गरजेचं आहे. तर आता येत्या शुक्रवारी हा व्हिडिओ मी लाईव्ह करेन, तेव्हा नक्की बघा की कोंडा दूर करण्यासाठीचे उपाय काय आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरला असेल, यूजफुल वाटला असेल, तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.